नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्पर्धा जगतीय चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, मार्च एप्रिल महिन्यामध्ये ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्यांचा संक्षिप्त आढावा आम्ही या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि ते पण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, उत्कृष्ट संशोधनासाठी दिला जाणारा GD बिर्ला पुरस्कार 2020 कोणाला दिला गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे प्राध्यापक डॉक्टर रूप मलिक। प्राध्यापक डॉक्टर रूप मलिक यांना GD बिर्ला पुरस्कार 2020 देण्यात आला। यांच्याविषयी महत्त्वाची माहिती, मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील जीवशास्त्र विभागाचे डॉक्टर रूप मलिक प्रमुख आहेत। शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये जीवाणू विषाणू ऊर्जा कणिका यांच्या वहनासाठी मोटार प्रथिने कार्यरत असते आणि या मोटार प्रथिनांनी निर्माण केलेल्या बलाचा अभ्यास डॉक्टर मलिक यांच्या प्रयोगशाळेमध्ये केला जातो। प्राध्यापक डॉक्टर रूप मलिक यांना जो GD बिर्ला पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह। मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर तुम्हाला हा प्रश्न संच आवडल्यास नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका। चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, 1 एप्रिल पासून डॅश बँकेच्या सर्व शाखा ह्या कॅनरा बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या। त्याचं बरोबर उत्तर आहे सिंडिकेट बँकेच्या शाखा या सर्व शाखा म्हणजे सिंडिकेट बँकेच्या सर्व शाखा ह्या 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या। याविषयी महत्वाची माहिती, दोन्ही बँका एकत्र आल्यानंतर आठवणीत राहू द्या याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो। बँका म्हणजे कोणत्या बँका? कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक एकत्र आल्यानंतर या दोन्ही बँकांच्या मिळून ज्या कॅनरा बँकेच्या शाखा संबोधल्या जाणार आहेत त्यांची एकूण संख्या झालेली आहे 10,391। तर हा आकडा तुम्हाला आठवणीत ठेवणं गरजेचं ठरेल कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तिसरा प्रश्न आहे, 31 मार्च 2020 रोजी डॅश देशाच्या अध्यक्षतेखाली द्वितीय G20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठक संपन्न झाली। त्याचं बरोबर उत्तर आहे सौदी अरब। सौदी अरब या देशाला अध्यक्षपद देण्यात आलं होतं द्वितीय G20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची आभासी बैठकचे अध्यक्षपद। याविषयी महत्वाची माहिती की दोन्ही बैठकीत म्हणजे की या वर्षी झालेली द्वितीय G20 ची जी आभासी बैठक आहे ती आणि या अगोदरच्या पण बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहभाग घेतला होता। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रस्तावित G20 कृती योजनेस पाठिंबा दर्शविला आहे। G20 समूहाविषयी आपण थोडक्यात समजून घेऊया की काय आहे G20 समूह। आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि वित्तीय ध्येयाच्या सर्वात महत्वाच्या पैलू संदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ग्रुप ऑफ 20 ज्याला G20 असं म्हटलं जातं हा प्रमुख मंच आहे। वित्तीय मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांचा नवा ग्रुप ऑफ 20 फोरम 25 सप्टेंबर 1999 रोजी औपचारिकपणे तयार केला गेला। या समूहामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, टर्की, ब्रिटन आणि संयुक्त राज्य अमेरिका यांचा समावेश आहे। तर हा समूह एकत्रितपणे जागतिक GDP 90% जागतिक व्यापाराच्या 80% आणि जागतिक लोकसंख्येच्या 2/3 लोकांचे प्रतिनिधित्व करतो। चौथा प्रश्न आहे, 1961 आणि 1971 मधील युद्धात हवाई मार्गे भारतीय जवानांना उतरविणे, आघाडीवरील सैन्याला रसद पुरविणे, त्याचबरोबर शस्त्र पुरवठा करणे अशी अतुलनीय कामगिरी निभावून वीर चक्र आणि महावीर चक्राचे मानकरी ठरलेले एअर व्हाईस मार्शल ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे चंदन सिंह। पाचवा प्रश्न आहे, CBSE ने 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला नवीन विषय कोणता? अप्लाइड मॅथमॅटिक्स हा नवीन विषय CBSE ने 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला।
राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीचे अध्यक्ष कोणास करण्यात आले? त्याचं बरोबर उत्तर आहे शालेय शिक्षण मंत्री। तर याविषयी महत्त्वाची माहिती, एकूण 24 जणांचा या समितीमध्ये समावेश आहे। त्याचे अध्यक्षपद शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे आहे, तर उपाध्यक्षपद हे राज्यमंत्री यांच्याकडे आहे, तर सदस्य सचिव म्हणून विद्या प्राधिकरणाचे अध्यक्ष कार्य करतील, तर कार्याध्यक्ष म्हणून अप्पर मुख्य सचिव आणि सहसचिवपदी डॉक्टर विजय भटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, निवड करण्यात आलेली आहे। तर या दृष्टीने, परीक्षेच्या दृष्टीने डॉक्टर विजय भटकर यांचं नाव तुमच्या आठवणीत राहणं गरजेचं आहे की राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समितीच्या सहसचिवपदी कोणाची निवड करण्यात आली, तर डॉक्टर विजय भटकर यांची। आणि राज्य आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचा कालावधी किती वर्षांचा आहे, तर 3 वर्षांसाठीचा हा कालावधी आहे। प्रश्न 7वा आहे, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करत कोणत्या धार्मिक जमातीने मेळाव्याचे आयोजन केले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे तबलिगी जमात। याविषयीची महत्त्वाची माहिती, सुमारे 100 वर्षापूर्वी मौलाना मोहम्मद इलियास कंदलावी यांनी या संघटनेची स्थापना केली। ते देवबंद धर्मगुरु होते। 8वा प्रश्न, कोरोना संशयित रुग्णाच्या घशातील किंवा नाकातील द्रव्याची तपासणी करण्यासाठी देशातील पहिला स्वदेशी बनावटीचा पॉलिमर रॉड विकसित करणारी संस्था कोणती? तर सीमेट या संस्थेने देशातील पहिला स्वदेशी बनावटीचा पॉलिमर रॉड विकसित केला आहे। याविषयी महत्त्वाची माहिती, सीमेट फुल फॉर्म आहे सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी। पॉलिमर शास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी या रॉडचा प्रोटोटाइप तयार केला आहे। आठवणीत राहू द्या, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी या रॉडचा प्रोटोटाइप तयार केला। आणि सीमेटचा अर्थ काय होतो हा हे पण तुमच्या आठवणीत असायला पाहिजे की सीमेटचं फुल फॉर्म आहे सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी। आणि या सीमेटने पहिला स्वदेशी बनावटीचा पॉलिमर रॉड विकसित केला आहे। यानंतरचा 9वा प्रश्न, विद्यार्थ्यांना विविध कलात्मक कार्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधीच्या सहकार्याने डॅश राज्याने मो प्रतिभा नावाने कार्यक्रम सुरू केला। त्याचं बरोबर उत्तर आहे ओडिशा। विद्यार्थ्यांना विविध कलात्मक कार्यामध्ये गुंतवणूक ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधीच्या सहकार्याने ओडिशा राज्याने मो प्रतिभा नावाने कार्यक्रम सुरू केला आहे। याविषयी महत्वाची माहिती अशी की या ऑनलाईन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना घर बसल्या कम्प्युटरच्या माध्यमातून भाग घेता येतो। 10वा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार GDPच्या क्रमवारीत भारताचे स्थान कोणते? त्याचं बरोबर उत्तर आहे 7वे स्थान। याविषयी महत्वाची माहिती की पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, या क्रमामध्ये जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि यानंतर भारताचा क्रमांक 7वा। लॉकडाऊन दरम्यान लोकांना त्यांच्या खात्यामधील रोख पुरविण्यासाठी टपाल विभागासोबत करार करणारे राज्य कोणते? केरळ हे राज्य आहे। लॉकडाऊन दरम्यान लोकांना त्यांच्या खात्यामधील रोख पुरविण्यासाठी टपाल विभागासोबत या केरळ राज्याने करार केला आहे। 12वा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात? 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। 2020-21 आर्थिक वर्षासाठी देशातील खासदारांची किती टक्के रक्कम वेतनातून कपात केली जाणार आहे? 30% रक्कम ही कपात केली जाणार आहे 2020-21 आर्थिक वर्षासाठी। खासदारांच्या पगारीतून ही रक्कम कपात केली जाईल। चॅलेंज COVID-19 स्पर्धेचे आयोजन करणारी संस्था कोणती? नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन।
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांवर कोणत्या योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत? महात्मा फुले आरोग्यदायी योजना, कोरोनास कारणीभूत सार्स कोविड 2 या विषाणूचे रंध्र म्हणजेच रिसेप्टर लसणातील नैसर्गिक तेलामुळे बंद होतात असे संशोधन करणारे शास्त्रज्ञ, हुई विद्यापीठातील शास्त्रज्ञ जे की व्हिएतनाम मधील विद्यापीठ आहे हुई विद्यापीठ, कोरोनास कारणीभूत सार्स कोविड 2 या विषाणूचे रिसेप्टर्स जे आहेत ते लसणातील नैसर्गिक तेलामुळे बंद होतात अशा प्रकारचं संशोधन या हुई विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी किंवा संशोधकांनी केलं आहे। याविषयीची माहिती इतर महत्वाची, शास्त्रज्ञांनी मॉलिक्युलर डॉकिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे संशोधन केले आहे। मॉलिक्युलर डॉकिंगच्या सहाय्याने लसणात आढळणाऱ्या 18 पैकी 17 तेलांच्या प्रकारातील सल्फर संयुगे सार्स कोविड 19 विषाणूची कार्यक्षमता ही 96.6% कमी करते असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे। 17वा प्रश्न, कोरोना बाधितांना शोधून काढण्यासाठीची अनियमित स्वरूपाची चाचणी पद्धत सर्वप्रथम कोणत्या देशाने अवलंबली? दक्षिण कोरिया या देशाने। कोरोना बाधितांना शोधून काढण्यासाठीची अनियमित स्वरूपाची चाचणी पद्धत, याविषयीची महत्त्वाची माहिती की या पद्धतीचा वापर हा दिल्लीत केला जात आहे। एसएमसी कोविड 19 ट्रॅकर अनुप्रयोग कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य। कोरोना संसर्गास आळा घालण्यास अमेरिकेने भारताकडून कोणत्या औषधाची मदत घेतली? तर त्याचं नाव आहे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन। हे नाव तुम्हाला कायम आठवणी ठेवणं गरजेचं आहे कारण जेव्हा परीक्षा होईल त्यावेळेस हा प्रश्न येणार, म्हणजे येणार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येणारच। हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे नाव तुम्हाला आठवणी ठेवायचं आहे, कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी याचा वापर केला जात आहे। याविषयीची इतर महत्त्वाची माहिती, या औषधाचा मलेरिया संधिवात त्वचारोग यावर उपचार म्हणून प्रामुख्याने उपयोग होतो। या औषधाचा भारत हा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे कारण या औषधाची निर्मिती भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर होते, परंतु कोरोनावर हे औषध उपयोगी असले तरी याचा पक्का पुरावा अद्याप मिळालेला नाही। बंदी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना घरीच बसून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणारे पढाई तुम्हारे द्वार हे संकेतस्थळ कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे छत्तीसगड। छत्तीसगड राज्य सरकारने पढाई तुम्हारे द्वार नावाचे संकेतस्थळ हे शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे। गरीब देशांना कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी युरोपीय संघाने देऊ केलेला निधी किती? तर 15 अब्ज युरोची मदत ही गरीब देशांसाठी युरोपीय संघाने केली आहे। यूएनच्या म्हणजेच युनायटेड नेशनच्या जागतिक आनंद अहवालानुसार जगातील सर्वात आनंदित देश कोणता? फिनलँड। पुढचा प्रश्न आहे सीआरपीएफ शौर्य दिन कधी साजरा करतात? 9 एप्रिल या तारखेला सीआरपीएफ शौर्य दिन साजरा करतात। क्विनाइन हे औषध निर्मिती करण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा वापर केला जातो? सिंकोना या झाडाच्या सालीचा वापर क्विनाइन हे औषध निर्मिती करण्यासाठी केला जातो। याविषयीची महत्वाची माहिती, सिंकोना या झाडाची लागवड ही पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या टेकड्यांमध्ये केली जाते। क्विनाइन हे औषध मलेरिया विरोधात वापरले जाते। पुढचा प्रश्न आहे चरक नावाचे मोबाईल डॉक्टर बूथ, मोबाईल डॉक्टर बूथ कोणत्या संस्थेनी विकसित केले? चरक नावाचे मोबाईल डॉक्टर बूथ भारतीय रेल्वेने हे बूथ सुरू केले आहे, विकसित केले आहे चरक नावाचे।
पुढचा प्रश्न आहे, माजी अटर्नी जनरल डॅश यांचे नुकतंच निधन झाले, अशोक देसाई यांचं। WHOच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच कोणता दिवस हा जागतिक चगास रोग दिन म्हणून पाळला गेला? 14 एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक चगास रोग दिन म्हणून पाळला गेला। हा पहिला दिवस आहे जो साजरा करण्यात आला 14 एप्रिल 2020। 29वा प्रश्न, भारत कोणत्या देशाकडून हार्पून ब्लॉक 2 आणि टॉर्पेडो खरेदी करत आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे अमेरिका। तर या हार्पून ब्लॉक 2 आणि टॉर्पेडोची किंमत $1,515 दशलक्ष। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 12 सदस्यीय बाह्य सल्लागार गट स्थापन केला, या गटात कोणत्या भारतीयाचा समावेश आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे रघुराम राजन। RBIचे ते गव्हर्नर आहेत आणि त्यांचा या 12 सदस्यीय बाह्य सल्लागार गटामध्ये समावेश करण्यात आला आहे। हा गट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वतीने स्थापन करण्यात आला आहे, हे आठवणी ठेवा। पुढचा प्रश्न आहे, जागतिक आवाज दिन कधी साजरा केला जातो? 16 एप्रिल रोजी जागतिक आवाज दिन साजरा केला जातो। RBIने रिझर्व्ह रेपो दर 25 अंकांनी कमी करून किती टक्क्यांवर आणला आहे? तर 4.25% हा दर आणलेला आहे। रिझर्व्ह रेपो दर जो आहे तो 25 टक्क्यांनी कमी करून 4.25% म्हणजेच 3.75% आणला आहे। वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूर पार्क चे संस्थापक डॅश यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले। चंद्रकांत बाबाजी नाईक यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे अल्पशा आजाराने। ते वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूर पार्क चे संस्थापक आहेत। याविषयीची इतर माहिती, चंद्रकांत बाबाजी नाईक हे CB काका या नावाने प्रसिद्ध होते। सावंतवाडी येथील कुडाळ अंतर्गत येणारे हे छोटेसे गाव नेरूर पार्क। विज्ञानाचा प्रसार करणे हा यामागचा प्रमुख उद्देश होता। पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी टीम मास्क फोर्स तयार करणारी संस्था कोणती? भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ। भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून टीम मास्क फोर्स तयार केली आहे। ट्राय मेरे सुरूस सालाझर ही जी सापाची नवीन प्रजाती आहे ती कोणत्या राज्यात सापडली? त्याचं बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। हा एक रॅटल स्नेक आहे। ग्राहकांसाठी व्हॉइस असिस्टंट आधारित बँकिंग सेवा देणारी खासगी बँक कोणती? ICICI बँक। हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे। कोणत्या राज्याने सर्वप्रथम कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले? याचं बरोबर उत्तर आहे गोवा आणि मणिपूर। सुरुवातीला गोवा या राज्याने स्वतःला कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले आणि त्यानंतर मणिपूर या राज्याने स्वतःला कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले। दिवंगत मधुकर नीळकंठ जोशी डॅश साठी प्रख्यात होते। कविता या क्षेत्रामध्ये ते प्रख्यात होते। त्यांच्याविषयी महत्वाची माहिती, इयत्ता 6वीत असताना गांधीस वंदना ही कविता त्यांनी लिहिली। फिरते रुपया भोवती दुनिया अशीच आमची आई असती, रिमझिम झरती श्रावण धारा कानात सांग माझ्या अ आ आई नको ताई रुसू इत्यादी अजरामर गीत रचना ही मधुकर नीळकंठ जोशी म्हणजेच मधुकर जोशी यांनी केली। जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करतात? याचं बरोबर उत्तर आहे 22 एप्रिल। वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 मध्ये भारताचा क्रमांक कितवा?
142. सुजलाम सुफलाम जलसंचार अभियानच्या तिसऱ्या आवृत्तीला मान्यता देणारे राज्य कोणते? गुजरात. नूर या लष्करी उपग्रहाचे प्रक्षेपण कोणत्या देशाकडून करण्यात आले? इराण या देशाकडून हे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला, नूर नावाचा लष्करी उपग्रह. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या मी बॅडमिंटन या मोहिमेच्या जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पी व्ही सिंधू यांची निवड ही मी बॅडमिंटन या मोहिमेची जागतिक सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. ही जी मी बॅडमिंटन मोहीम आहे ती जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वतीने राबविण्यात आली आहे. जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करतात? 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. याविषयी 2020 या वर्षाची संकल्पना, जागतिक पुस्तक दिनाची 2020 या वर्षासाठीची संकल्पना आहे, शेअर अ मिलियन स्टोरीज. COVID-19 वॉरियर्स स्कॉलरशिपची घोषणा करणारे विद्यापीठ कोणते? चंदीगड विद्यापीठाने अशा प्रकारची स्कॉलरशिप देऊ केली आहे, COVID-19 वॉरियर्स स्कॉलरशिप. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा लक्षात घेत कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? महामारी रोग कायदा 1987. यामध्ये 1987 हे जे वर्ष आहे ते तुम्हाला आठवणीत ठेवणं महत्वाचं ठरतं. राष्ट्रीय पंचायती राज दिन कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल या तारखेला. जगातील पहिले डिजिटल चलन सादर करणारा देश कोणता? चीन या देशाने जगातील पहिले डिजिटल चलन सादर केले आहे. ते चलन आहे डिजिटल युआन. पुढचा प्रश्न आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या दलाद्वारे ई कार्यालय ऍप तयार करण्यात आले? उत्तर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी डॅश महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक लसीकरण आठवडा पाळला जातो? एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जागतिक लसीकरण आठवडा पाळला जातो दरवर्षी. याविषयीची महत्वाची माहिती, 24 ते 30 एप्रिल दरम्यान हा आठवडा पाळला जातो जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली. 2020 ची जी संकल्पना आहे ती आहे वॅक्सिन वर्क फॉर ऑल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करतात? 25 एप्रिल या तारखेला. पुढचा प्रश्न, स्थानिक पातळीवर उपलब्ध नसलेली औषधे रुग्णांपर्यंत पोहोचविण्याकरिता धन्वंतरी उपक्रम सुरू करणारे राज्य कोणते? आसाम. आसाम या राज्याने स्थानिक पातळीवरील उपलब्ध नसलेली औषधे रुग्णांपर्यंत पोहोचविण्याकरिता धन्वंतरी उपक्रम सुरू केला आहे. झुलवा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक ज्यांचे नुकतेच निधन झाले, उत्तम बंडू तुपे. आठवणीत राहू द्या की झुलवा ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे ती उत्तम बंडू तुपे यांची आहे. त्यांच्याविषयी इतर माहिती, आंदन. आठवणीत राहू द्या, आंदन या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर काट्यावरची पोट या आत्मकथनाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार देखील मिळाला आहे. डॅश राज्य सरकारने राज्यात जीवन शक्ती योजना लागू केली ज्याअंतर्गत शहरी भागातील महिला घरी मास्क तयार करतील. मध्य प्रदेश सरकारने जीवन शक्ती योजनेअंतर्गत शहरी भागातील महिलांना घरी मास्क तयार करण्याची सवलत दिली आहे. केंद्र सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना कोठे करण्यात आली?
गांधीनगर गुजरात येथे। याविषयीची महत्त्वाची माहिती, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचं मुख्यालय असेल गांधीनगर। भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामध्ये म्हणजेच IFSC मध्ये होणाऱ्या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागे करण्याचा उद्देश यामागे आहे। IFSCA म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण इंग्लिश फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स अथॉरिटी। 27 एप्रिल, आठवण येत राहू द्या, 27 एप्रिल 2020 हा दिवस प्राधिकरणाचा स्थापना दिन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय नृत्य दिन कधी साजरा करतात? 29 एप्रिल रोजी। मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्त। कोरोना संबंधी बातमी देणाऱ्या पत्रकारांसाठी 50 लाख रुपयांचे म्हणजे 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर करणारे राज्य कोणते? आसाम। भारतीय कवी डॅश यांच्या अर्थ अँथमला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आहे। अभय कुमार यांच्या अर्थ अँथमला किंवा प्रतिज्ञेला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आहे। आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करतात? 30 एप्रिल या तारखेला।